महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालयं एकाच ठिकाणी योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी महिला आणि बालविकास भवन उभारण्यात यावं असं मत महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती हो ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे नाशिक इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना सद्यस्थिती आणि महिला बालविकास विभागाचा आढावा ठाकूर यांनी घेतला त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या महिला आणि बालविकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत त्यासाठीची संबंधित सर्व कार्यालय ही एकाच छताखाली आल्यास महिलांना योजनांचा लाभ घेणं अधिक सोयीस्कर होईल असं त्या म्हणाल्या महिला आणि बालकांविषयीच्या समित्यांविषयी अधिक जागरूकपणे काम करणं आवश्यक का असून विशाखा समितीवर काम करणाऱ्या अध्यक्षांना समितीविषयक तांत्रिक बाबींची माहिती होण्यासाठी प्रशिक्षणाचं आयोजन करावं तसंच कौटुंबिक हिंसाचार सायबर गुन्हे महिला आयोगाच्या कार्यालयाचं कामकाज दक्षतेनं करावं असे निर्देश ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले कोरोना काळात बालकांना दत्तक घेणं आणि देणं याबाबत माध्यमांवर विविध संदेश येत आहेत अशा परिस्थितीत कोणत्याही बालकाची अनधिकृतपणे दत्तक देवाणघेवाण होऊ नये आणि त्यासाठी योग्य ते नियोजन करावं तसंच स्थलांतरित महिला आणि बालकांना योग्य त्या सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे असंही त्यांनी सांगितलं